वायव्य मुंबई लोकसभेसाठी उमेदवार ठरला उद्धव गटाचा उमेदवार ठरला आहे. अमोल किर्तीकरांचं नाव निश्चित करण्यात येत आहे. वायव्य मुंबई लोकसभेसाठी उमेदवार ठरलाय उद्धव गटाचा. वायव्य मुंबई लोकसभेसाठी उमेदवार निश्चित झाल्याचं समजतंय. या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी अजय माने आमचे प्रतिनिधी फोनोद्वारे जोडले गेले आहेत. अजय जी, अमोल किर्तीकरांचं नाव निश्चित झाल्याचं समजतंय, याबद्दल ताजा तपशील. जान्हवी, एकंदरीत भाजपचे एक राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांचा मुंबई दौरा झाल्यानंतरच उद्धव ठाकरे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षही आता रणनीती आखण्याचा पाठी सुरू झालेला आहे. आणि त्यानंतर बैठकीचं जे चर्चा बैठकीचं जे सत्र आहे ते मातोश्रीवर पार पाडायला लागलं. आणि याच अनुषंगाने काल मातोश्रीवर जोगेश्वरी अंधेरे जिंबशी गोरेगाव विभागातील पदाधिकाऱ्यांसोबत ठाकरे गटाची जी आहे ती बैठक पार पडली. आणि त्यातून प्रामुख्याने जी माहिती मिळते ती म्हणजे आता पिता पुत्र आमने सामने येणार, कारण की अमोल किर्तीकर हाच आपला लोकसभेसाठी चेहरा असणार असं उद्धव ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना काल संबोधल्याची माहिती जी आहे ती समोर आली होती. त्यामुळे या आधी तेथील जे खासदार आहेत आत्ताचे ते जे आहेत ते गजानन किर्तीकर आहेत, पण ते शिवसेनेत बंद झाल्यानंतर ते शिंदे गटात म्हणजे शिवसेनेत गेले. आणि त्यामुळे आणि त्यांचा पुत्र जो आहे अमोल केसरीकर तो अद्यापही ठाकरे गटातच आहे म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात आहे. त्यामुळे आता थेट पिता विरुद्ध पुत्र असा एकंदरीत लोकसभेचं चित्र पाहायला मिळणार आहे. आणि जर अमोल केसरीकर यांनी या पदाला नकारलं तर अमोल केसरीकरांच्या जागेवर पर्यायी म्हणून आताचे जे ठाकरे गटाचे आमदार आहेत सुनील प्रभू जे एकंदरीत प्रतिनिधी होते त्यांचा चेहरा जो आहे तो आपल्याला लोकसभेला पाहायला मिळेल अशी प्रामुख्याने माहिती जी ती समोर येत आहे. जी, धन्यवाद अजय तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल.